नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 27 ऑगस्ट 2021, वार शुक्रवार, तिथी पंचमी, विक्रम संवत 2078 आनंद, शके संवत 1973 प्लव, पक्ष कृष्ण पक्ष, अमांत महिना श्रावण, पूर्णिमांत महिना भाद्रपद, चंद्र राशी मेष, सूर्य राशी सिंह. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आपले लक्ष विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले त्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. आजचा स्विचर आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. बुधवारी गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील पाकीच्या कॉलनी येथून जाणाऱ्या एका कारला अडवून त्यातील युवकाच्या ताब्यातून 14 ड्रग्स पुड्यासह अटक केली आहे. हा युवक हे ड्रग्स अमरावती शहरात विक्री करत होता, मात्र पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतलेले आहे. शहरात अवैध धंद्यासह वेगवेगळ्या अवैध धंद्यांना ऊत आले असून आता चक्क तरुण पिढीला संपूर्णपणे व्यसनाधीन करण्याचा विडा अवैध धंदेवाल्यांनी उचलला आहे. शहरात सर्रासपणे MD ड्रग्सची विक्री होत असल्याचे चित्र पोलिसांच्या नजरेसमोर येताच स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शितफीने एका युवकात 14 पुड्यांसह अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद एहसान, मोहम्मद इसाक, वय 33 वर्ष, राहणार पाकीच्या कॉलनी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे माहीत झाले की आरोपी आपला गाडी क्रमांक MH 31 AFE 6459 वाहनाने आपल्या जवळ MD नावाची ड्रग्स वापरत असून तो विकण्याकरिता ट्रान्सपोर्ट नगर येथे येत आहे. गुन्हे शाखेने मोठ्या शितफीने सापळा रचून युवकास ताब्यात घेतले. त्याची झाडझडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये एका कागदी पुडी मिळून आली व त्यामध्ये एकूण 15 प्लास्टिकच्या पुड्या मिळून आल्या, ज्याचे वजन अंदाजे 10 ग्रॅम होते. अशा प्रकारे 16 ग्रॅम वजनाचे MD नावाचे ड्रग्ज आरोपीपासून प्राप्त झाले. जप्त केलेले 16 ग्रॅम ड्रग्जची किंमत तब्बल 83,000 रुपये आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यापासून 4-चाकी वाहनासह 8,94,500 रुपयांचा माल जप्त केला. आरोपी मोहम्मद एहसान, मोहम्मद इसाक विरुद्ध कलम 8(1)(21)(29) NDPS Act 1985 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात सह पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, जावेद अहमद, रंगराव जाधव, अजय मिश्रा, दीपक सुंदरकर, निलेश पाटील, एजाज शहा, उमेश कापडे व राजेश बहिरट यांनी केली आहे. भाजपाचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा कार्यालयाची जाळपोळ करणाऱ्या शिवसैनिकांना त्वरित अटक करा या मागणीसाठी पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. स्थानिक श्रमिक पत्रकार भवन येथे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व माजी ऊर्जामंत्री यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाची जाळपोळ व तोडफोड केली.
या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या संदर्भात बावनकुळेसह भाजपाचे अनेक पदाधिकारी यांनी पोलीस आयुक्त आरती सिंग यांना भेटून त्या प्रकरणी संदर्भात निवेदन देऊन अटक करण्याची मागणी केली. तसेच भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितले की युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे सर्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर असंख्य पोस्टकार्ड पाठवणार आहे. अमरावतीमध्ये भाजप कार्यालयावर शिवसेनेच्या गुंडागर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी गुन्हा रजिस्टर केला आहे पण अजूनपर्यंत त्यांना अटक केली नाही. आम्हाला समजलं आहे की हे सर्व जाळपोळ करणारे जे लोक आहेत ते अमरावतीमध्येच आहे आणि पोलीस त्यांना अटक करत नाही आणि म्हणून मी स्वतः सीपीकडे आलो आहे पोलीस कमिशनरकडे आणि त्यांना विनंती केली आहे की लवकरात लवकर अटक करा अन्यथा भारतीय जनता पार्टीला तीव्र आंदोलन करावं लागेल आणि पोलिसांनी तत्परता दाखवावी अशी विनंती आम्ही केली आहे. 26 ऑगस्टला अमरावती बसस्थानकाजवळ विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अमरावती शहरात रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्यात आले. संपूर्ण विदर्भात 26 ऑगस्ट पासून विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्यात आले. राज्य आंदोलन समितीद्वारे अनेक मागण्या पूर्ण करण्याकरिता हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी, विदर्भातील कोरोना काळातील वीज बिल सरसकट माफ करण्यात यावे, अमरावती शासकीय मेडिकल कॉलेज त्वरित सुरू करावे, पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढ कमी करावी, विदर्भातील शेतकरी यांना कृषी पंपाचे वीज बिल मोफत करावे, तसेच 200 युनिट वीज पुरवठा मोफत करण्यात यावा अशा अनेक मागण्या घेऊन 26 ऑगस्टला स्थानिक अमरावती बसस्थानकासमोर विदर्भ राज्य आंदोलन समितीचे रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्यात आले. यावेळी रंजना मापर्डे, राजेंद्र आमरकर, सतीश प्रेमलवार, डॉक्टर विजय कुबडे, रियाज खान, प्रमोद शेंडे, पांडुरंग बिजवे, सरला सपकाळ, गजानन इंगळे, दीपक साळवे, प्रमोद पाथरे सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. मामर्डे विदर्भ राज्य आंदोलन समितीची विदर्भ प्रदेश महिला अध्यक्ष म्हणून काम पाहते. आज 26 ऑगस्ट रोजी आम्ही रास्ता रोको आणि जेल भरो असं पूर्ण विदर्भभर प्रत्येक तालुक्यात आंदोलन होत आहे. आमच्या मागण्या अशा आहेत की स्वतंत्र विदर्भ राज्य त्वरित निर्माण करावे, नंबर 2 कोरोना काळातील वीज बिल विदर्भातील जनतेचे माफ झाले पाहिजे, त्याच्यानंतरचे 200 युनिट विदर्भातील जनतेचे माफ झाले पाहिजे, कृषी पंपाचे शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झाले पाहिजे, अमरावती येथील शासकीय मेडिकल कॉलेज हे त्वरित त्याचं काम सुरू करावं, त्याचा निधी दुसरीकडे पळवण्यात येत आहे, तसं सातारा आहे, अलिबाग आहे, सिंधुदुर्ग आहे, या ठिकाणी ते पळवण्यात येत आहे. आणि मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्र फडणवीस होते 2014 ते 2019 ते 2016 जेव्हा मेडिकल कॉलेज त्याचं मंजूर झालं, पण आजपर्यंत इतके 2021 आम्हाला त्याचा निधी मिळाला नाही, त्याचं काम सुरू झालं नाही, त्याचा आम्ही निषेध करतो. त्वरित ते काम सुरू करावे. आसाममध्ये 200 युनिट वीज बिल काँग्रेस देऊ शकते, केरळमध्ये देऊ शकते 100 युनिट, आणखीन तिकडे त्यांनी त्या निवडणुकीमध्ये त्यांनी तसं सांगितलं होतं, पण इथे महाराष्ट्रात त्यांची सत्ता असताना महाराष्ट्रामध्ये त्यांनी आमच्या ह्याच्यावरती अशी अंमलबजावणी का करू नये, आमच्या विदर्भातील जनतेचे विजेचे बिल 200 युनिट माफ का करू नये. नितीन राऊत यांनी पण 100 युनिट माफ करायचं बोलले होते, हे त्यांचं फक्त गाजर होतं. त्यांनी सांगितलं होतं दिवाळीमध्ये आम्ही गोड बातमी देऊ, पण त्यांनी आजपर्यंत ते पूर्ण केलं नाही. आणि लोकांचे बिलं त्यांचे कनेक्शन कापून राहिले, वीज बिलाचे कनेक्शन कापून राहिले, हा अन्याय आहे. नेमकं तुमचं पाऊल काय आता? आता आम्ही आधी पण आमचं 2000 आता आम्ही 15 तारखेपर्यंत 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून 15 ऑगस्टपर्यंत आम्ही नागपूरला सर्वजण ठिय्या आंदोलन, डेरा आंदोलन टाकलं, त्याच्यामध्ये अनेक आंदोलनं केले. ह्याचा दुसरा टप्पा आमचा हा रास्ता रोको आणखी जेल भरो आंदोलन होतं. ह्याच्यानंतर पुन्हा आमची दिल्लीपर्यंत पण आम्ही जाणार आहोत, तिकडे आम्ही निवेदन वगैरे पण देणार आहोत, तिथे पण निदर्शनं करणार आहोत. हे असे सगळे एक एक टप्प्याचे आमचे सर्व आंदोलनं होती, जसे होईल तसं आम्ही प्रत्येक वेळेस करणार आहोत. आजचं आंदोलन पूर्ण विदर्भभर आहे. जळगावात ट्रक चालक आणि मालकाची लूटमार करण्यात आली.
ट्रकची काच फोडून 20,000 रुपयांची लूटमार करण्याचा प्रकार घडला आहे. अमरावतीच्या MIDC मधून माल घेऊन मुंबई जात असलेल्या ट्रक क्रमांक MH28BB0018 याला जळगाव येथील सिग्नलवर लूटमार केल्याची घटना घडली आहे. शिरसगाव शहरात राहणाऱ्या ट्रक चालक नाझीम खान आणि मालक परवेज अहमद हे ट्रकमध्ये माल घेऊन मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान सकाळी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान ते जळगाव सिग्नलवर पोहोचले असता काही अनोळखी युवकांनी ट्रक थांबवत चालक व मालकाला मारहाण केली व त्याच्याजवळ असलेली रोख 20,000 रक्कम हिसकावून पडून गेली. एका तासानंतर याच मार्गावर ग्रस्त घालत असलेले पोलीस कर्मचारी ट्रक जवळ आले असता चालकाने घटनेची माहिती पोलिसांना दिली. मात्र पोलिसांनी तक्रार न घेता या मार्गावर अशा घटना होतच राहतात असे सांगून तेथून निघून गेले. आम्ही अमरावती जिले की गाडी आहे, मुंबई भिवंडी के लिए जा रहे थे. रास्ते में जलगाव खानदेश बसता है, वहाँ पे कुछ लोग हमला किया हमारे पर, हमारी गाड़ी के कांच फोड़े है. गाड़ी फोड़ने के कारण ये था कि उनको पैसे चाहिए थे, जिसमें मेरे को भी कांच कुछ लगे है, ये देखो. तो हमारे जान का तो कुछ हुआ नहीं, बाकी माल का हमारे 20,000 रुपये छीन लिए उन लोगों ने और हमारे गाड़ी का कांच फोड़ दिए. ये तकरीबन घटना है रात के 3:30 से 4:45 बजे की. इसमें प्रशासन ने वहाँ पे कुछ ना कुछ करना चाहिए. जलगांव खानदेश की बात है ये. वहाँ पे कोई नहीं था, रोड था ख़राब, हमने गाड़ी स्लो की है. वो कुछ 4-5 लोग थे, घाट लेके आए. घाट लेके आने के बाद उन लोग ने डायरेक्ट हमला किया, क्योंकि हमारे 20,000 तो गए और हमारे गाड़ी का कांच फूट गया. गुरुवारी भाजप पक्षातर्फे चांदूर बाजार पोलीस ठाण्यात नवा उपक्रम राबवण्यात आला. येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शहराच्या वतीने पोलीस बांधव पत्रकार डॉक्टर यांना राखी बांधून समाजापुढे एक बहीण भावाचा नवा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे. चांदूर बाजार येथे भाजप भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शहराच्या वतीने पोलीस बांधव पत्रकार डॉक्टर यांना राखी बांधून एक समाजापुढे एक बहीण भावाचा एक नवा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे. महिला कुठेतरी सुरक्षित आहे त्या फक्त पोलीस भावांमुळे. त्यांना दिवस रात्र आपली सेवा जनतेला द्यावी लागते, आपले परिवार सोडून जनतेची दिवस रात्र सेवा करा लागते. याच उद्देश ठेवून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने सर्व पोलीस कर्मचारी डॉक्टर यांना राखी बांधून अनोखा उपक्रम पोलीस ठाण्यात साजरा झाला. यावेळी उपस्थित भाजप शहर अध्यक्षा अर्चना रुईकर, सरचिटणीस प्रहार पूनम, शहर उपाध्यक्ष माधुरी साबळे, अलका लाडोळे, अर्चना रडले, बचत गट CRP या सर्व महिला उपस्थित होत्या. पाण्याच्या समस्येबाबत शासन प्रशासन मेळघाटात कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, परंतु पावसातही पाणी संकटाच्या समस्येने त्रस्त असलेल्या नरवाटी गावातील रहिवाशांना ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे फटका सहन करावा लागत आहे. 1,000 लोकसंख्या असलेले गाव आजही स्वच्छ पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. येथील नागरिकांना दूषित पाणी पिण्यास भाग पाडले जाते. नरवाटीचे समाजसेवक ईशान सुखदेवे यांनी उपसरपंच आणि सरपंचांना या समस्येची माहिती दिली, परंतु आजपर्यंत संबंधित ग्रामपंचायतीने या संदर्भात कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. येथील ग्राम सचिवांशीही फोनवर संपर्क साधण्यात आला, पण त्यांचा फोन कव्हरेजच्या बाहेर असल्याचे दिसून आले. एक विहीर आहे, त्या विहिरीत दूषित पाणी आहे. नाईलाजाने हेच पाणी सर्वांना प्यावं लागत आहे. गावात दूषित पाणी पिल्याने मलेरिया डेंग्यू सारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. नागरिक स्वतःसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी दूषित पाणी पिऊन आपले आयुष्य व्यतीत करत आहे. यहाँ का 2 बोटल भरले, वहाँ का 2 बोटल भरले तपासने के लिए. उसके बाद फिर चपड़ा से लेके आ जाता और उसको दे देता. कुछ बताता क्या पानी खराब है? नहीं नहीं, कुछ नहीं बताता. कुछ भी नहीं बताता? पीने के लायक है नहीं लायक है ऐसा कभी नहीं बताया? अच्छा, ये जो कुएं का पानी है पीने के लायक है क्या? नहीं है. नहीं है? गल होन निकालना पड़ता है, उसकी मजमा पूरा भरा हुआ है इसमें. अच्छा, तो फिर लोगों पीते पानी वाला? हाँ, ये पानी पीते. यही पानी. इसके से और दूसरा कोई कुआ नहीं है? नहीं है. प्रोफेशनल सोशल वर्कर ईशान सुखदेव है. मैं इस नारवाटी गाँव से बात कर रहा हूँ. आप देख सकते हैं इस नारवाटी गाँव में आज भी पानी की इतनी बड़ी समस्या है, जिससे जीना पड़ रहा है. आज ग्राम पंचायत माध्यम से 5,000 लीटर की 2 टाकियाँ होने के बावजूद भी पानी का अकाल दिख रहा है. बड़ी लाइन जो पानी की जो समस्या है, जो पाइपलाइन किया गया है,
वो पाइपलाइन बंद होने के कारण लोगों को इस तरीके से भीड़ जमा करना पड़ रहा है। आज पानी इतना नीचे गया है कि ऐसे हालत में अगर नारवाटी गांव की इतनी भीड़ में कोई अगर गिरता है तो वो अपने जान गंवाने की ऐसी शक्यता दिखाई देती है। आज मैं ईशान सुखदेव हमारे मेलघाट की ऐसी समस्याओं के बारे में हमारे शासन प्रशासन को बताना चाहता हूँ कि कल ही मेरी बात सरपंच ग्राम पंचायत शिरपुर के सरपंच काया सर और उप सरपंच ऋषभ गाड़गे इनसे बात हुई है तो उन्हें भी इस समस्याओं के बारे में बताया गया है, उन्होंने भी आने के बारे में बताया, लेकिन क्या ऐसी समस्याओं पर ध्यान ग्राम सेवकों का नहीं है? क्या गांव की जो समस्याएं है ग्राम सेवक मैडम ने क्या नज़रअंदाज करना चालू किया है? मुझे आप लोगों से यही कहना है कि क्या हमारे मेलघाट के लोगों ने पानी की ही समस्या में जूझना चाहिए? क्या उन्हें काम धंधे खेती का काम करना चाहिए या नहीं चाहिए? ऐसी समस्याओं के लिए शासन ने इस पर ध्यान देना चाहिए। मैं विनती करता हूँ वीडियो साहब से कि ऐसे ग्राम सेवक पर अपने ध्यान दे और इन्हें काम की जिम्मेदारी बताए ताकि हमारे गांव के ऐसे लोगों को ऐसी समस्याओं से जूझना ना पड़े। मैं आपको यही विनंती करना चाहूँगा कि हमारे नारवाटी इस गांव की नहीं तो हर जो गांव में ऐसी समस्या है तो इसे लोगों के लिए निराकरण करें और हमें ऐसे समस्याओं से दूर करें। या गावात पाणी पुरवठा योजना साकार करण्यात आहे। याशिवाय ग्राम पंचायतीने सिंटेक्सवर चालणारी योजनाही राबवली होती, परंतु हे सर्व नियोजन शोपीस असल्याचे दिसून आले। गावातील नागरिकांना दूषित पाणीच प्यावे लागत आहे। मेळघाटच्या नावावर निधी येते आणि भ्रष्ट राजकीय नेते व भ्रष्ट अधिकारी हे सर्व निधीला दूषित करतात, नागरिकांपर्यंत ते पोहोचतच नाही। हम इस वक्त धारणी तहसील के नरवाटी इस गांव में मौजूद है और यहां के नागरिकों को पानी की समस्या से जूझता देखना पड़ रहा है। यहां पर ग्राम पंचायत पूरी तरीके से अपना दुर्लक्ष कर रहा है। बिजली की व्यवस्था होने के बावजूद भी यहां पर बिजली बंद होने के बाद गांव के लोगों को पानी नहीं मिल पाता है। एक तरफ शासन प्रशासन अंडे और भोजन पर 22 करोड़ रुपए खर्च कर रही है, लेकिन यहां पर मात्र 2 से 3 लाख रुपया खर्च करके यहाँ पर नल जल योजना को साकार किया जाता है, लेकिन इस गाँव में किसी भी प्रकार की व्यवस्था नहीं की गई है। मैं शकील अहमद, सिटी न्यूज, मेलघाट। आपल्या पाल्याचे जीवन प्रारंभीपासूनच शिस्तप्रिय व साहसी घडवण्याकरता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शारीरिक व मानसिक विकासाकरिता गेल्या 30 वर्षापासून कटिबद्ध असणारी विदर्भातील पहिली सैनिक शाळा सूर्यकांत जोग दीप शिखा गुरुकुल सैनिक शाळा चिखलदरा। प्रवेश प्रक्रिया प्रारंभ। अमरावती महानगर पालिका अमरावती तर्फे शहरातील वाढत्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे। सदर कक्षामध्ये रुग्णांच्या घरामधील व्यवस्था, स्वतंत्र कक्ष, त्यांना असलेली लक्षणे, ताप, सर्दी, खोकला, ऑक्सिजन याबाबत माहिती द्यावी, तसेच आयसोलेशनचा फॉर्म भरण्याकरिता खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा। एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर। महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या थारणी पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या तस्करी होत असल्याचे अधूनमधून निदर्शनास आले आहे। अशीच एक गांजा तस्करी बाबत गुप्त माहिती धारणी पोलिसांना सूत्रांकडून प्राप्त झाली होती। या माहितीच्या आधारावर धारणी कृषी उत्पन्न बाजार समिती नाक्याजवळ पोलिसांनी सापळा रचून 2 युवकांना गांजा तस्करी करताना रंगेहात पकडून अटक केल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। प्राप्त माहितीनुसार अमरावती ते धारणी रस्त्याने येणाऱ्या पल्सर MH27AN0235 या दुचाकीवर 2 युवक तब्बल 42 किलो गांजा तस्कर करीत असताना अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक हरिबाला जैन आणि धारणी पोलीस उपविभागीय अधिकारी कविता फरतडे तसेच पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन्ही तस्करांना पकडून त्यांच्याकडून 42 किलो गांजा व पल्सर मोटरसायकल जप्त करून त्यांना अटक केली आहे। दोन्ही युवक, ज्यामध्ये एकाचे नाव अर्पित संजय मालवीय राहणार कवडझरी तर दुसरा सय्यद अली सय्यद हासम राहणार धारणी, यांच्याविरुद्ध NDTS गुन्हा नोंदवून कार्यवाही करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे। सदर कार्यवाही धारणी पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक प्रशांत गीते,
PSI मंगेश भोयर व इतर अमलदार ज्यामध्ये चंद्रशेखर पाठक, आशिष मिटनकर, जगन तेलगोटे, राहुल रेवसकर, वंदना तायडे, चालक संजय मिश्रा यांच्याद्वारे करण्यात आली आहे. शकील अहमद, धारणी. परतवाड्यावरून धारणी येथे दोन युवक मोटरसायकलवरून गांजाची वाहतूक करणार आहे असे आम्हाला गुप्त माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगाने आम्ही अंदाजे 1600 वाजता दरम्यान APMC नाका धारणी येथे नाकाबंदी केलेली असता आम्हाला दोन युवक मोटरसायकलसह अंदाजे 42 किलो गांजासह मिळून आले. आम्ही ते दोन्ही युवक पंचनामा करून ताब्यात घेतलेले असून पुढील कारवाई चालू आहे. अवैध तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकवर तळेगाव पोलिसांनी कार्यवाही करत ट्रकमधून जवळपास तांदूळ पोते 50 किलोचे 500 किंमत अंदाजे 750,000 मुद्देमाल सह ट्रक चालक विजय हरिभाऊ शिंदे व 42 वर्ष राहणार मेहकर जिल्हा बुलढाणा यास अटक केली आहे. दिनांक 26 ऑगस्ट 2021 रोजी पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहितीवरून एका ट्रक क्रमांक MH 28 AB 8174 यामध्ये अवैध तांदूळ घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून हायवे ट्रॅपचे अंमलदार यांच्यासोबत नाकाबंदी करून सदरचा ट्रक थांबवला व चेक केले असता अवैध तांदूळ घेऊन जात असताना मिळाला. चालकास त्याचे नाव विचारले असता विजय हरिभाऊ शिंदे वय 42 वर्ष असे सांगितले. यावरून त्याचा ट्रक डिटेन करून तडेगाव ठाण्यात लावण्यात आला. तहसीलदार यांना पत्र देऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. गडगडेश्वर प्रभाग क्रमांक 17 मध्ये अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहेत. तर या प्रभागातील रस्ते खराब तर आहेतच, परंतु येथील रहिवासी नागरिकांना स्वतःच्या घरी जाताना तारेवरची कसरत करत घरी जावे लागते. येथील नाल्या घाणीने तुटुंब भरलेले असतात. शहरात डेंग्यूची साथ सुरू असून या प्रभागात घाणीच्या साम्राज्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथे सफाई कामगारांकडून सफाई सुद्धा केली जात नाही असे आरोप येथील स्थानिक नागरिकांकडून केले जातात. आमच्या घरासमोर इतके डबके साचले आहे, इथून डेंग्यू मच्छर येऊन राहिले, लहान लेकर बिमार पडले आमच्या इथचे, आणि सगळी गल्ली अशी गाऱ्यागाऱ्यानं भरलेली आहे, लेकर पडते रस्त्यानं जाते. तर आमचे माणसं सकाळी जाते 3 वाजता बाजारात, कसं जात असून ते इतक्या रात्री खूप गार आहे. आमच्या घरासमोर काहीतरी व्यवस्था करावं. आमच्या घरासमोर सगळीकडे व्यवस्था होऊन राहिली, सगळीकडे रोड बंद राहिले. आमच्या रस्त्यात अजून किती दिवसाचा नगरसेवकाला किती वेळा सांगितलं? आपण वेळा सांगितलं, खूप वेळा सांगितलं. आम्ही जाऊन जाऊन 5-6 म्हणजे बाया गेलो आम्ही, पूर्ण काही केअर नाही घेतली त्यानं. खरडबाईच्या इथे किती वेळा गेलो आम्ही, पण तरी केअर नाही घेतली त्यानं. खरडबाई काय म्हणतात? खरडबाई करू म्हणे ना, आता ते जानेवारी महिन्यातच म्हणे करू म्हणून आम्ही, पण जानेवारी महिन्याही गेलो ना, आता ऑगस्ट गेलो, परत मी त्यांच्या भरोशावर बसलो. करतो मग इकडे आम्ही करतो, आम्ही करतो करू. बाकीचे नगरसेवक रवी राणे, बाकीच्या नगरसेवकाचं म्हणतो मी, नगरसेवक तिकडे 2-3 ट्रक आले तिकडे. आमच्या इकडे घरासमोर टाकली गिफ्टी, तिकडे सगळं टाकलं मुरुम वगैरे. आमच्या घरासमोर खड्डीच्या खड्डीच पडलेले आहे, सारे सारा गारच पडलेला आहे. आमचं रोड पाहून घे कसे, आमचे लहान लहान लेकर आहे बिचारे, एवढी एवढी लेकर दिली, डेंग्यू झालं तर काय करा. या प्रभागातील वल्लभनगर, अग्रवाल लेआउट, पार्वती नगर, जया कॉलनी, वल्लभनगर 2, पुष्पक कॉलनी व अशा इतर अनेक भागात समस्या असून येथील नागरिक डेंग्यूच्या बिमारीने हैराण झाले आहेत. तर नागरिकांनी सांगितले की घरापर्यंत आमची दुचाकी सुद्धा येत नाही, जर एखाद्या रुग्णाला दवाखान्यात न्यायचे काम पडले तर ते सुद्धा तारेवरची कसरत करत जावे लागते. येथे अनेक प्लॉटमध्ये पावसाच्या पाण्याचे डबके साचलेले दिसून येतात, यामुळे येथे सापाचे निघण्याचे प्रमाण वाढले आहेत. या कारणामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण असून सर्पदंशाने काही जणांचा मृत्यूसुद्धा झाला आहे.
मात्र येथील नगरसेवक याकडे दुर्लक्ष करीत आहेत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला असून पुढील येणाऱ्या काळात मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचे स्थानिक नागरिकांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले व आपल्या प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वर येथील व्यथाही मांडल्या आहेत. विनंती आहे आमची नगरसेवकाला, येऊ नाही पाहत नाही कोणी, डोबरे राबरे सगळे हे पडलं ते पाहत नाही, मला कधी मरते ते पाहत नाही. मागायला येतं आता शाच जोडताय, बाकी त्यांचे तोंडच नाही दिसत कोणी नगरसेवक वगैरे. आमच्या घरी मी वल्लभनगर दोनमध्ये राहते आणि आमच्याकडे नाले आहे त्या मागच्या साईडला आहे, नाली कधी काढायला कोणी येत नाही आहे. समोर पूर्ण नाले प्लॉटमध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे, जिकडून तिकडून पूर्ण मच्छराचा सगळा सुळसुळट आहे. लहान मुलांना डेंगू झालेले आहे आणि जिकडे तिकडे सगळे घाण पसरलेली आहे. साधं रस्त्यानं पायी चालता येत नाही, रोडसुद्धा नाही, घरापर्यंत सुद्धा येता येत नाही, गाडी येत नाही घरापर्यंत. सगळीकडे पूर्ण घाण करून ठेवलेलं आहे यांनी. नगरसेवक काही कामाचे नाही आहे आणि आमच्याकडे जे काही आहे आरोग्य सेविका तर सगळ्या पुरवल्या जाते. आरोग्य सेवा जेवढे आहे त्या सगळ्या आमच्याकडे येते. स्लम एरिया असून आमच्याकडे हाऊस टू हाऊस पूर्ण सर्वे करतात आशा वर्कर, आरोग्य सेविका सगळे, लसीकरणसुद्धा सगळ्या गोष्टी बरोबर आहे आमच्याकडे. सगळे फक्त आमच्याकडे एवढं आहे की रोड नाही त्याच्यामुळं पूर्ण जिकडे तिकडे नाल्या पूर्ण भरलेल्या आहे, जिकडून तिकडून नाल्या भरून आहे आणि त्याच्यामुळं मच्छराचा पूर्ण सुळसुळट झालेला आहे. पूर्ण डेंग्यूची पूर्ण साथ सुरू आहे. सगळीकडे तापाचे मुलं आहे, डेंग्यूची आहे. घरापर्यंत गाडीसुद्धा येत नाही, रोड नाही, काही नाही. आता आम्हाला आम्ही इथं 18 वर्षाची रहिवाशी आम्ही इथं इथे वल्लभनगरमध्ये, पण अजूनही रोड झालेला नाही आहे. जे नगरसेवक आले ते नगरसेवक आपापल्या बस वेळेवर हात नमस्कार चमत्कार करतात, पुन्हा दाखवत तोंडही दाखवत नाही. पुन्हा इकडे पहा ना किती मोठे डबके सगळे साचलेले आहेत. पाणी सुरू असते तेव्हा आमच्या म्हणजे घरापासून सुद्धा अशी गाडी निघत नाही, तर कशी काढणार याचाच विचार पडते पहिले. कसं करायचं या समस्या नेमक्या कधीपासून आहे इथे? दरवर्षीच असते, दरवर्षीपासून आहे. 4 महिने हाच गोंधळ आहे. 4 महिन्याचा 4 महिने हे असंच असते, येणं येताना म्हणजे पायी पैसे. नंतर आम्ही तिकडे कामं करतो, घरापर्यंत गाडी सुद्धा येत नाही आहे. आणि किती त्रास आहे याचा, पावसाळ्याचं तर म्हणजे खरंच हे आहे. आमचं महत्त्वाचं कारण फक्त रोडच आणि एरियात, मागच्या एरियात, इकडच्या समोरच्या एरियात रोड झालेला आहे. ह्या गल्लीतच रोड काबर नाल्या वगैरे झालेले आहे. मागच्या बाजूला पण रोड नाही, साधं खडीपर्यंत करून द्यायला पाहिजे. माणूस आहे ना आम्ही, आम्हीच जनावर आहेच नाही ना. इथे काही लोक राहत नाही आहे का? यांना काही समजा हेच नाही, काही समस्या नागरिकांच्या काही समस्या आहे ह्या दूर करणं होत नाही. दोन तीनदा मी पडलेली आहे इथे, मग दोन तीनदा येणे. हे स्वतः आरोग्य सेविका आहे, दोन तीनदा गाडी काढताना पडलेली आहे. कसं करायचं? लहान बाळांना तर स्वतः घेऊनच नाही जा, म्हणजे गाडीने जाता येत जातच. डेंग्यूचे सगळे डेंग्यूचे हे आहे आणि डेंग्यू विषयी आम्ही कंप्लेंट वाटते. आरोग्य शिक्षण, आरोग्य सेवा तर घरोघरी जाऊ जाऊ पुरवते. आणि जे कंटेनर असतात दूषित कंटेनर, ते सगळे दूषित कंटेनर शोधून काढणं पूर्ण, ते आमच्या आरोग्य सेवा जे आहे ते आम्ही पूर्णपणे पोहोचवतो. परंतु आमची जी समस्या आहे फक्त रोडची आहे आमच्याकडे. रोड बरोबर असले तर नाही याचा प्रश्नच नाही येत ना. एवढं डबक्याचा पूर्ण डबके आहे ना, इकडून तिकडूनच असलेले सगळ्या बिमारीचं हे झालेलं आहे. काय करायचं? नगर 2 या इथे नगरसेविका सुनंदा ताई खरं ह्या नगरसेविका असून आज 3-4 वर्ष झाले काही रोड करत नाही, काही मुरुम टाकत नाही आणि कचऱ्याच्या गाड्यासुद्धा आणत नाही. 1 दिवसांनी 2 महिने गाडी येत नाही आणि इकडे डुकरं गड्डे रस्त्याचे खड्डे मुरुम टाकता म्हटलं तर आणत नाही. आणि काही काही बोलून रासने इकडे येतात पाहून जातात. आणि म्हणजे तुम्ही सगळ्या गावात जाण तिकडे दूर दूर राहिले तर आम्ही कुठे आणून टाकणार आहे आम्ही? आणि वरून बोलतो आणि काही असं आडवत बोलून सणींनी चालले जातात. आम्ही सप्पा म्हणते आम्ही तुम्ही वोटिंग केलं नाही, आम्ही रोड करत नाही. डेंग्यू साठी आले कोणते औषध नाही, पाणी नाही, नाले कोणतं औषध टाकत नाही, कोणत्या सरकारी दवाखान्याचे गोळ्या औषध येत नाही. आणि दवाखान्यासाठी जर बोलावलं तर कधी येत नाही. इकडे म्हणजे एकही सर्वे झालेला नाही का? झालेला नाही आहे. आणि या या नाल्यातनी इथे मुरुम गिरुम काहीच आणून टाकलेलं आहे. नगरसेवक नुसते पाहुले रासने इंदुताई त्या सुनंदाताई आणि काय त्याचं नाव अजून येऊनच पाहत नाही. काहीच कामाची नाही. सरळ म्हणतात तुम्ही वोटिंग केलं नाही म्हणून आम्ही तुमचे रस्ते करत नाही. आणि आमच्याकडून टॅक्स वसूल करतात, 2-2 वर्षाचे व्याज घेतात. लागले भाग पडला आमच्याकडून असं करतो असं बोलून सगळे चालले जातात. तिकडला म्हणजे नाल्या रस्ते
नसल्यामुळे आम्ही आंदोलन करणार आहे. इथं 3 नगरसेवक आहेत, 4 आहे. 4 पहिला वार्ड क्रमांक 17 सुनंदाबाई खराळ, आणि दुसरा नंबर तत्करे, आणि तिसरा नंबर सचिन रासने, आणि दुसरी ते सावरकर. आणि एवढे आले निवडून, पण वल्लभ 2 सीध्या माणसाने चालणारा रस्ता नाही आहे. आणि कुशाल भारती त्यांनी आश्वासन दिलं होतं खराळबाईला की मला खोटं बोलणं जमत नाही. पहिले नाली हे, दुसरी नाली ते, आणि यार रोड. मतं मागायला सगळे तर मतं मागव, आणि माणसाले चाप चावते इकडे. पहिले होते 2 नगरसे जितू वाघ, नंतर रतन तेंडुले यांनीच काही केलं नाही आहे. पण जितू वाघनं वल्लभ 1 डांबरीकरण करू दिलं, आणि पक्का रस्ता. माझे 2 शब्द संपतले. समक्ष आम्हाला पाहिजे, आम्हाला रोड नसला तरी चालते. रोड नसला तरी चालते, आम्हाला भरून पाहिजे. आलो नाही म्हणते सरळ म्हणते ना आम्हाला, तुमच्या ना आम्ही निवडून आलो नाही. निवडून आले नाही तर या गली देतात कशाले? आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्हीच करू. आम्ही देणगी करून आम्ही रोड करू, पण तुम्ही लोकांना काय येऊ मग काही करू. आमच्या गल्लीचे 2 भाग केले तेव्हा तिकडे केले ते ना रोड मध्ये चांगलं काय म्हणजे आम्ही तसंच पडलो. तुम्ही नगरसेवकाकडे किती वेळा तक्रार केली? नगरसेवकाकडे काय गोष्ट, नगरसेवकाने सह्या केल्या, अर्ज लिहून दिले, फोटो काढून दिले, व्हॉट्सअपवर टाकले, सगळं केलं. नगरसेवक मोठे मोठे या डोबरेने वाहन मुलाला डेंग्यू झाला होता, तर ते हेच म्हणे आमच्या इकडे अशा वर्कर आहे, त्याच म्हणे एका पेशंटसाठी येत नाही म्हणे गाडी. साप तेव्हा काही नाही, मग कोण काय करे आम्हाला? साप मित्र येत नाही बाबा, आपल्या वार्डातले लोक आपले इलेक्शन लढताना ते म्हणतात आमचे लोक आहे, तुम्ही आमचेच आहे. आणि जेव्हा तेव्हा जेव्हा ही वेळ करायची येते तेव्हा ते लोक म्हणतात तुम्ही वोटिंग केलं नाही म्हणून आम्ही तुमचे काम करत नाही. नेमकं त्यांनी बघितलं का तुम्हाला वोटिंग केलं नाही म्हणून? त्यांना काय पाहिजे आता आपल्याला समजत ना, पण ते त्यांची भाषा वोटिंग करतात हे त्याला माहिती आहे का? सांगा विचारा बरं, कोण कोणाला माहिती असते वोटिंग करते का नाही? पण असं बोलणं हे किती चुकीचं आहे, पण ते लोक असे चुकीचेच बोलतात, चुकीचे शब्द बोलून सगळ्यांनी त्याचं नाव सांगून डावलून टाकतात ना मोकळे. काहीच आमदार वगैरे ते तसेच आहे, खासदार वगैरे तेच आहे, त्यांना काही गरज नाही आहे. फक्त वोटिंग करताना जेव्हा गरज पडते तेव्हा सगळेजण येतात, पाया लागते, पाया धुवून तीर्थही प्याले कमी करत नाही. आणि जेव्हा ही वेळ येते कामाचे तेव्हा मात्र ते तोंडही दाखवत नाही, आणि आश्वासन खोटे देऊन ते केलं असून म्हणते सगळेच करतात म्हणते असं. बस एवढं बोलून ते काय बोलत आहे. पल्लवनगर 2 ह्या जेव्हापासून बारिश सुरू आहे कोणी मुरूम टाकत नाही आहे. 4-10 जणाला फोन लावले आहे जेव्हापासून, कोणी यायला तयार नाही आहे. मुरूम कोणीच नाही आहे, येऊन बी नाही आले, कोणी नाही आहे. बस ह्या रोडानं बाजूचा रोड बनला आहे, ह्या रोड बनला आहे बाजूचा, बाकी कोणीच नाही आहे. ह्या रोडावर कोणी ध्यान देऊन नाही आलं वल्लभनगर 2 काहीच नाही. आणि जो बी आहे फवारा फवाराला टिकून जाते इकून जाते, म्हणजे आम्ही इकडं लोक नाही काय राहणार आहे. मुरूम आहे, कोणीच नाही आहे. म्हणजे आम्ही जेव्हा एक ट्रक आला फक्त मुरूम टाकला, आपल्या हातानं फैलून टाका, आम्ही मजुरीच्या हातानं फैलून टाकला. किती टाकला? एक ट्रक टाकला, याच्यानंतर कोणी टाकला नाही. नगरसेवकही काही करत नाही, कोणी नाही करत, कोणीच काही करत नाही. नाल्या नाही बनला, नाल्यातला कचराच पाणी होत आहे, काहीच नाही होत आहे. रस्ते नाही बनवून राहिले किती दिवसापासून. नगरसेवकांनी आम्हाला सांगून दिलं आहे रस्ते बनन, हे बनन, ते बनन, काहीच बनत नाही. इथं नगरसेवकही निवडून आल्यावर काहीच बनून नाही राहिले, काहीच पद्धतच नाही. इथं गाड्यांनी चालून राहिल्या,
लोक नहीं चलता शेकून राहिले इथं डोबरे थांबून राहिले काहीच कामाची गोष्ट नाही होऊन राहिली नगरसेवकांना सांगितल्यावर घरी गेल्यावर मुरूम आणून टाकतात आम्हाला स्पॉइलवा लागतात स्वतःच्या हातांना नजर टाकूया अमरावती जिल्ह्याच्या क्राइम डायरीवर. गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील फिरादीने आरोपीच्या घरी मेसचा डबा लावला होता. फिरादीला मेसचा डबा आवडला नसल्याने फिरादीने डबा बंद केला. त्यामुळे आरोपीने फिरादीच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली व लोकांनाही डबा बंद करायला भडकवत आहे असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी विजय शिंदे राजू शिंदे यांच्याविरुद्ध कलम 294 व 506 भारतीय दंडविधानाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहे. फेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील फिर्यादी ही त्यांची बजाज पल्सर शुभम ढोके यांच्या आवारात उभी केली असता रात्री 2 फिर्यादी झोपेत असताना लोकांचा आवाज आल्याने घराच्या बाहेर धूर दिसल्याने खाली पाहिले असता त्यांची गाडी कोणीतरी अज्ञात इसमाने पेटवल्याचे दिसून आले. अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 335 भारतीय दंडविधानाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास फेजरपुरा पोलीस करीत आहे. लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील फिर्यादी ही त्यांच्या घरी एकटी असताना तिच्या शेजारी राहणारा आरोपी फिर्यादीच्या घरात आला व तिला विचारू लागला की तुझी आई आणि भाऊ कुठे आहे. ते घरी नसल्याचे लक्षात येताच फिर्यादीसोबत अश्लील वर्तवणूक करायचा प्रयत्न केला. आरोपी योगेश खर्डे याच्याविरुद्ध कलम 452 354 अनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणी पोलीस करीत आहे. मंगरूळ चवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील फिर्यादी आणि आरोपी हे एकाच मोहल्यात राहत असून आरोपी हा फिर्यादीच्या जागेवर चिकन विकण्याचा व्यवसाय करतो. गाय बांधतो व घाण करून ठेवतो. याच कारणावरून आरोपीला फिर्यादीने हटकले असता दोन्ही आरोपींनी शिवीगाळ करून तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली व मारहाणही केली. आरोपी सुरेश लोणीरे राजकुमार लोणीरे यांच्याविरुद्ध कलम 324 504 506 व 34 भारतीय दंडविधानाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मंगरूळ चवाडा पोलीस करीत आहे. याबरोबरच आजची क्राईम डायरी इथेच थांबूया. पाहत रहा सिटी न्यूज. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, ASN चॅनल नंबर 98 आणि सिटी केबल चॅनल नंबर 92. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडललाही फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.